माय मराठी माय बोलीचं नवमी साखरे नाम विश्रुतम ईशान चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवंती ही साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम विनायकम गुरु वंदे भवबंध विमुक्तये श्रीरंगनाथम गुरुराजवर्यम मुमुक्षु नाम ज्ञानदानैक दक्षम प्रभावती क्षेत्र निवासिनन्तम् नमामि वेदांत विदाम वरिष्ठम् नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भक्त वत्सल पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला अभिवंदन करून बोधाने त्या परमात्म्याशी ऐक्य पावलेल्या संतांनाही नमस्कार करून आपण गुरुवर्य साखरे महाराजांच्या कृपेने आणि वसंतराव डॉक्टर साहेब चालिकवार यांच्या आशीर्वादाने या ओवीचं थोडंसं चिंतन सांगण्याचा आपण प्रयत्न करू. ही ओवी ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी संशोधन करून झाल्यानंतर शेवटी संत एकनाथ महाराजांनी ज्या पाच ओव्या लिहिल्या त्यापैकी ही ओवी आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ही ओवी येण्याचं कारण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेऊन मध्यंतरी 300 वर्षाचा कालावधी आडवा गेला, त्यामध्ये पाटभेद निर्माण झाले आणि ज्ञानेश्वरी मध्ये अबद्धता निर्माण झाली. 300 वर्षाच्या नंतर एक प्रसंग घडला, आजान वृक्षाची मूळ वाढत वाढत आली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हनुवटीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही माझ्या हनुवटीची मूळ काढण्याचा आता हा प्रसंग कोणाकडे दिला पाहिजे. मग त्यांच्या लक्षामध्ये आलं, पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांच्याकडे ही कामगिरी सोपवावी म्हणून ज्ञानोबा आणि एकनाथ महाराजांना स्वप्न साक्षात्कार दिला आणि त्या स्वप्न साक्षात्कारामध्ये सांगितले, आजान वृक्षाची मुळी बाजूला काढा म्हटल्यानंतर आपल्या शिष्यमंडळासहित सगळ्या सांप्रदायिक मंडळीसहित एकनाथ महाराज आळंदीला आले. योग्याच्या खुणा योग्याला माहिती, ज्ञानोबारायांची संजीवन समाधी त्यांनी शोधून काढली आणि मग ज्ञानोबारायांचं त्यांना दर्शन झाल्याबरोबर त्यांनी एक अभंग लिहून ठेवलेला आहे, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितले मात मजलागी दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलतसे. आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली आनंद स्थली येऊन काढवे गी होताची आईशी स्वप्न आलो अलंकापुरी तव नंदी माझारी देखिले द्वार एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर. एकनाथ महाराज म्हणतात, माझी अनंत जन्माची पुण्याई उदयाला आली, मला संत श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली म्हटल्यानंतर दोघाचा संवाद झाला. हनुवटीला लागलेली मूळ एकनाथ महाराजांनी बाजूला सारली आणि बाजूला सारल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितले, नाथा माझं संपूर्ण काम झालेलं नाही, निम्म 50% काम पूर्ण झालं, आणखी राहिलेलं 50% काम तुम्ही शेवटाला नेलं पाहिजे. काय महाराज, आज्ञा द्या, करण्याचा प्रयत्न करतो म्हटल्यानंतर ज्ञानोबारांनी एकनाथ महाराजांना सांगितले, 300 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीच्या वाचनामध्ये लिखाणामध्ये बरेचसे पाटभेद निर्माण होऊन अबद्धता निर्माण झालेली आहे, तेवढं संशोधन करून शुद्ध करून तुम्ही वितरण करण्याचं कार्य करा म्हटल्यानंतर सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत श्री संत एकनाथ महाराज असल्यामुळे ती आज्ञा शिरसा मान्य केली, बाहेर आले, समाधीचं विवर बंद केले आणि बाहेर आल्यानंतर झालेला स्वप्न साक्षात्कार सगळ्या समाजाच्या समोर सांगून ज्ञानेश्वरी संशोधन करायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी संशोधन करणारे कोण आहेत, त्यांचा अधिकार काय, पैठणमध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार श्री संत एकनाथ महाराजांनी किती ग्रंथाचं लिखाण करावं, भावार्थ रामायण 292 अध्याय, एकनाथी भागवत एकादश स्कंधावरची टीका 36,000 ओव्या, रुक्मिणी स्वयंवर, हस्तामलक, आनंद लहरी, हरिपाठ, अभंग गाथा असे अनेक ग्रंथ एकनाथ महाराजांनी लिहिले आणि ते शेवटी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर ओम नमोजी अद्याप वेद प्रतिपाद्याम जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा या ओवीपासून ते शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरी लेखक झाला. या 9036 ओव्यांचा अभ्यास केल्यानंतर आणि त्यांचं संशोधन केल्यानंतर मग एकनाथ महाराज म्हणतात, बाप रे
असा ज्ञानेश्वरीचा का ग्रंथ आता होणे नाही वर्णन कोण करतात ज्यांनी गाडी भर लिखाण केले एकादश स्कंधावरची टीका केली भावार्थ रामायण म्हणून ग्रंथ केले अनेक ग्रंथ ज्यांनी निर्माण केले ते एकनाथ महाराज ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात विद्वान आणि विद्वानाचं वर्णन करावं त्याला काहीतरी किंमत आहे पहिलवान आणि पहिलवानाची किंमत करावी त्याला काहीतरी वर्णन आहे त्याला काहीतरी किंमत आहे म्हणून एकनाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात की असा ग्रंथ आता होणं नाही गीतेच्या बाबतीमध्ये जी एकनाथ ज्ञानोबारांनी जी पदयोजना केली तीच पदयोजना एकनाथ महाराज ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये लावलं तर काही वावगं होणार नाही बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी असं वैभव गीतेचं वैभव ज्ञानोबारांनी प्रतिपादन करावं त्या ज्ञानेश्वरीवरचा अर्थ ज्ञानोबारांनी लिहिल्यानंतर मग म्हणतात आता ऐसी होणे नाही आता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ होणं नाही असं वर्णन एकनाथ महाराज म्हणतात आणि मग एवढं मोठं कार्य केल्यानंतर एखाद्याचं मोठेपण कळाल्यानंतर मग आता त्याला काय आहे जगामध्ये त्याला एकच उपाय जगामध्ये आमच्या संप्रदायामध्ये आहे त्या मोठ्यांच्या पाया पडावं असा नियम असल्यामुळे मग शेवटी नमो ज्ञानेश्वरा ज्ञानोबा राय तुम्हाला माझा नमस्कार असो असं एकनाथ महाराज म्हणतात जगामध्ये तिघाचे उपकार आपल्यावर आहे पहिला उपकार आहे ज्या देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला त्या देवाचा उपकार आहे दुसरा ज्यांच्या पोटी आपण जन्म घेऊन आलो त्यांचे उपकार आहे दोन आणि ज्यांनी अ आ ई पासून क्षज्ञपर्यंत जी अक्षरं शिकवली त्या श्रीगुरु संतांचा उपकार आपल्यावरही आहे तीन देवाने आपल्याला नरदेह दिला त्या देवाचे उपकार आता त्यातून उतराय होण्यासाठी काय मार्ग आहे पाया पडणे म्हणून देवदर्शन आपल्यामध्ये पद्धती आहे श्रीगुरूपासून आपण जे मोठे झालो ज्ञानोबारांना म्हटलं गुरुजी तुम्ही एवढे मोठे झालात कुणाच्या बळावर मला ज्ञानोबारांनी मोठे केले मग त्यांनी मोठे केल्यानंतर त्यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी तुम्ही कोणता मंत्र वापरला मग ज्ञानोबाराय सांगतात अमृतानुभवामध्ये ते पाया पडून मिया सोडविले ते पाया पडून मिया सोडवले म्हणजे पाया पडण्याची पद्धती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळे ऋणातून उतराय होण्यासाठी वर्णन करतात एकनाथ महाराज काय ज्ञानेश्वरी लिहिली असला ग्रंथ जगामध्ये ज्ञानोबारांनी लिहून आपल्यासाठी कृतार्थ आपण होण्यासाठी आपल्या उद्धाराची सोय ज्ञानोबारांनी करून ठेवली म्हणून मी त्यांना नमस्कार घालतोय आणि या पाच ओव्या त्यांनी का लिहिल्या त्याचं कारण आहे काही लोकांनी आक्षेप घेतला कोणता एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या काढल्या आणि आपल्या मनाच्या घातल्या असा काही लोकांचा आक्षेप आहे त्यांचं खंडन करण्यासाठी एकनाथ महाराजांनी या पाच ओव्या लिहिल्या एकनाथ महाराज म्हणतात मी त्यातली एक ओवी काढली नाही दुसरी ओवीमध्ये घातलेली नाही मग काय केलं आहे त्या ओव्यांचं शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे ग्रंथ पूर्वीच शुद्ध होता पण पाठांतरामध्ये त्या शुद्धतेमध्ये अबद्धता निर्माण झालेली होती ती अबद्धता नाही शिकरण्याचं काम मी केलेलं आहे नाथ महाराज म्हणतात ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध होता परी पाठांतरी शुद्ध अबद्ध पाठांतर करत असताना समाजामध्ये त्या शुद्धतेमध्ये अबद्धता निर्माण झालेली होती ती अबद्धता निवृत्त करून मग जसाच्या तसा ग्रंथ तो शोधून या यमविध यमविध म्हणजे जसाच्या तसा मग मी ग्रंथ प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी जशीच्या तशी ज्ञानेश्वरी करण्याचं काम केलेलं आहे असं सांगून मी ओवी काढली नाही मधी दुसरी घातलेली नाही असं सगळ्याचं खंडन करून मग ज्ञानोबारांना वंदन करतात नमो ज्ञानेश्वरा ज्ञानोबाराय तुम्हाला माझा नमस्कार असो असलं जगाच्या कृतार्थ होण्यासाठी तुम्ही एवढा महत्त्वाचा ग्रंथ लिहून ठेवले आणि बोलत असताना एक राखून ठेवलेलं पद ज्ञानोबारायांच्यासाठी एकनाथ महाराज वापरतात तुकोबारायांच्या गाथ्याचा अभ्यास करत असताना तुकोबारांनी एकाला निष्कलंक ही पदवी दिलेली आहे आणि एकनाथ महाराजांनी आपल्या वाङ्मयामध्ये निष्कलंक एक शोधून काढले दोघांचे दोन आपल्या समोर मुद्दे येतात तुकोबारांच्या गाथेचा अभ्यास करत असताना कोण शुद्ध मग तुकोबारा म्हणतात जन्मताची संसार त्यजियला शुके तोची निष्कलंक तुका म्हणे शुकाचार्यांना निष्कलंक तुकोबारांनी काढले आणि आपल्या वाङ्मयामध्ये एकनाथ महाराजांनी निष्कलंक म्हणून ज्ञानोबारांना काढले म्हणून विशेषण वापरतात नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका हे निष्कलंक पद अत्यंत महत्त्वाचं आहे ज्ञानोबाराय निष्कलंक का आहेत त्यांची अवस्था कोणती आहे मानव मात्राच्या अंतःकरणामध्ये तीन प्रकारचे दोष आहेत मल विक्षेप आणि आवरण मल कशाला म्हणतात पाप करण्याची वासना म्हणजे मल दोष
विक्षेप कशाला म्हणतात? चित्ताचं चांचल्य म्हणजे विक्षेप, आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आपुला आपण पेयाम विसरू जो धनंजया ते चिरूप यया. अज्ञानाशी ही अज्ञानाची निवृत्ती श्रीगुरु कृपेने, श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने पूर्ण अज्ञानाची निवृत्ती झालेली असल्यामुळे ज्ञानोबरायांच्याकडे मल नावाचा दोषही नाही, विक्षेप नावाचा दोषही नाही, आणि आवरण नावाचाही दोष नाही. असं तिन्ही आवरणाची निवृत्ती केलेली असल्यामुळे आयकंदरी शुद्धता म्हणून त्याचं वर्णन करते वेळी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. आणि मानवी जीवन शोधून पाहतेवेळी त्या माणसाचं, त्या संतांचं कर्म उपासना आणि ज्ञान वेद त्रिकांडात्मक आहे. त्यातून मानवी जीवनाकडे पाहत असताना, संत जीवनाकडे पाहत असताना ज्ञानोबऱ्यांच्या कर्माचा विचार केला, कर्म किती निष्कलंक आहे. पहिल्या अध्यायापासून सहाव्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी कर्म जगाला शिकवले, त्याला कर्म षटक म्हणतात. यजन याजन अध्ययन आणि अध्यापन दान आणि प्रतिग्रह षटकर्म कसे करावे हे ज्ञानोबरायांच्याकडनं शिकायचं. ते कर्म त्यांनी बिनचूक शिकवले म्हणून ज्ञानोबराय कर्मामध्ये निष्कलंक आहेत. उपासना सहाव्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत ज्ञानोबरांनी उपासना शिकवली, ज्ञानोबरांची उपासना किती निष्कलंक आहे. ज्ञान झाल्यानंतरही, आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतरही त्या महात्म्यांना कोणतं कर्तव्य नाही, कोणतं गंतव्य नाही, तरी सुद्धा माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुढे पांडुरंगी बनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. असं आळंदीपासून पंढरपुरापर्यंत वारी चालू करून वारकरी संप्रदायाला एक देणगी दिली, आणि भगवंताची भक्ती कशी करावी, ज्ञानोत्तर प्रेमभक्तीचा कित्ता ज्ञानोबरांनी तुम्हा मला सगळ्यांना दिला, म्हणून ज्ञानोबरांची उपासनाही निष्कलंक आहे. म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. आणि बाराव्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण ज्ञान ज्ञानोबरांनी ओतलेलं असल्यामुळे मग ज्ञानोबरांचं ज्ञानही निष्कलंक, कर्मामध्ये निष्कलंक, उपासनेमध्ये निष्कलंक, ज्ञानामध्ये निष्कलंक. असं ज्ञानोबरांचं जीवन सर्वार्थाने निष्कलंक असल्यामुळे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका हे ज्ञानोबरांचं वर्णन तोंड भरून श्री संत एकनाथ महाराज करतात. आणि शेवटी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं वर्णन करत असताना मग वर्णन करतात, जयाची गीतेची वाचिता टीका. ज्यांनी गीतेवर टीका लिहिली ती गीतेवरची 9036 ओव्यांची ज्ञानोबरांची टीका वाचला असताना त्याची फलश्रुती काय, मग उत्तरार्धामध्ये सांगतात, ज्ञान होय लोका. सर्व लोकांना ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञान होईल, पण ती ज्ञानेश्वरीसाठी कसं झालं पाहिजे, कशी ज्ञानेश्वरी काय समजली पाहिजे, भाविक होऊन वाचलं पाहिजे. एकनाथ महाराज सांगतात, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अभंगामध्ये सांगत असताना नुसता भाव शब्द वापरले, पण इथं ज्ञानेश्वरी एकंदरीत ज्ञानोबरा ज्ञान देतील. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला अभ्यासकाला ज्ञानोबरायत म्हणतात, आणि एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानोबरायत ज्ञान देतील. पण ज्ञानेश्वरीविषयी आपली आस्था कशी पाहिजे, नुसता भाव शब्द नाही, तर त्या भाव शब्दाच्या पाठीमागे अति हे विशेषण एकनाथ महाराज योजतात. म्हणून ज्ञान होय लोका कोणाला, अति भाविका ग्रंथार्थीया, अति भाविक झाला पाहिजे आणि ग्रंथाचा इच्छुक आर्थिक झाला पाहिजे. शेवटी ग्रंथ म्हणजेच माझं जीवन आहे असं जर एखाद्याने केलं असेल तर त्याला ज्ञानोबर आहे, ज्ञान ज्ञान देतात. म्हणून एक एक पारायण करून ज्ञानेश्वरीचा आनंद लुटावा. पहिल्या पारायणामध्ये वेगळाच आनंद, दुसऱ्या पारायणामध्ये वेगळाच आनंद. जशी जशी आपल्याला ज्ञानेश्वरीची आवर्तनं पडत राहतील तसं तसं ज्ञानोबर आहे आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची प्रेरणा देऊन वेगळी वेगळी ज्ञानाची जोपासना करतील, असं या ज्ञानेश्वरीचं महत्त्व एकनाथ महाराज वर्णन करतात. साधू संतांच्या चरणावर, श्री गुरुवर्य साखरे महाराजांच्या चरणावर आणि डॉक्टर साहेब चालिकवार डॉक्टर साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही अल्पशी सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करण्याचा प्रयत्न करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु धुंडुता त्या महाराज की जय.